शिकारपूरला शिकारपूरला एक फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे, ज्याला प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची, ते फ्लॅट सुद्धा सेकंड होम म्हणून घेऊ शकतात. सो चला अलीकडे कृष्ण मंदिर इथे एक फेमस ठिकाण आहे. नगर रोडला हायवे टच हा प्रोजेक्ट आहे हार्मोनी, आणि हा टोटल 37 गुंठ्यामध्ये प्रोजेक्ट म्हणजे ऑलमोस्ट एक एकर. तर इथे दोन बिल्डिंग आहे, ए आत्ता ही जी आहे ही ए बिल्डिंग, आणि ह्याला लागून जी आहे ती बी बिल्डिंग. प्लस आपण ह्याला क्लब हाऊस पण देतोय विथ ऑल मॉडर्न अमेनिटीज. क्लब हाऊस आहे, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक आहे, सिनियर सिटीजन सिटआउट एरिया आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपली एक अमेनिटीज बिल्डिंग येते, तर अमेनिटीज बिल्डिंगमध्ये पॉली क्लिनिक, योगा सेंटर, त्याच्यानंतर आपलं जिम आहे, आणि प्लस त्याच्यानंतर एक एज्युकेशन म्हणजे छोट्या ज्या किंडर गार्डन स्कूल्स आहेत त्याची आपण फॅसिलिटी देतो. तसं तुम्ही या पूर्ण पेरिफेरीमध्ये बघितलं, साधारण इथे लागून जे आहेत सणसवाडी एम आय डी सी आहे, शिकारापूर एम आय डी सी, तळेगाव एम आय डी सी, पुढे रांजणगाव एम आय डी सी. हा पुढचा जो चौक आहे तो आपण चाकण चौक पण म्हणतो, त्याला शिकारापूर चौक पण म्हणतो. आणि तिकडनं राईट हँड साईडला आपण तळेगाव डोंबिवलीला जातो, लेफ्टला आपण चाकण, सरळ पुढे गेले तर रांजणगाव एम आय डी सी नगर हायवे, आणि इकडे ह्या साईडला वाघोली. वाघोलीपासून म्हणजे इथे आय टी ग्राउंड, वाघोलीपासून हे डिस्टन्स एक्झॅक्ट 26 किलोमीटर येतं, आणि फिनिक्स मार्केट सिटी जे आहे विमाननगर तिथनं हा बरोबर 32 किलोमीटर. आणि भविष्यामध्ये विमाननगर पर्यंत ऑलरेडी मेट्रो आहे, तर ती एक्सटेंड वाघोलीपर्यंत तो होणारच आहे भविष्यामध्ये. आता तुम्ही बघितलं आपण पुण्यापासून जेव्हा येतो तो 6 पदरीकरण चालू, म्हणजे 6 लेन रोड जो होतो तो सगळ्यात बेस्ट पॉईंट. आणि आज तुम्ही अख्ख्या पुणे जर सेंटर बघितलं, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, आपण सगळीकडे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालं. आणि तसे रेट्स आज ओव्हरऑल पुण्यामध्ये सपोज आपण रेटचा विचार केला, तर 3-3.5 हजारामध्ये ह्या अमेनिटीज असलेला, म्हणजे आम्ही आमचा प्रोजेक्ट प्रमोट करायचा म्हणून म्हणत नाही, पण ह्या फॅसिलिटीज असलेला कुठेच मिळत नाही. म्हणजे आज तुम्ही सिंहगड रोड, धायरी, नरे, तिकडे मोशीला गेले, चाकण साईडला गेले, तर तिकडे सगळीकडे 3.5 हजाराच्या पुढेच रेट गेलेले आहे. आज वाघोलीला आपण साधारण 3 वर्षापूर्वी वाघोलीला 2.5 ते 3 हजारामध्ये फ्लॅट मिळते, तर आज वाघोलीचा जो मिनिमम रेट आहे 3.5 हजार झालेला आहे. मॅक्सिमम हायवे टच असेल तर 4 हजारापर्यंत रेट आहे.
सणसवाडी MIDC मध्ये पण तुम्ही आता हायवे टच प्रॉपर्टीज म्हटलं तर 3500 प्लसच रेट आहे. आतल्या साईडला 2600-2700 पण तिथे अमेनिटीज नाही, पुन्हा तो ग्रामीण भाग येतो. आणि आपला हा रोड टच असल्यामुळे इथे दी बेस्ट सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि आपल्या इकडे 1BHK 2BHK 3BHK तिन्ही कॉन्फिगरेशन मध्ये फ्लॅट्स आहेत. आणि मिनिमम साईज बघितला ॲज कम्पेअर टू पुणे, म्हणजे जो 2BHK ची साईज आहे त्या साईज मध्ये आपण 1BHK देतो, विच इज 650 हा बेअर म्हणजे मिनिमम रेट आहे, साईज आहे. 650 आपल्याकडे 1BHK आहे, त्याच्यानंतर 675 आहे आणि 810 पण एक आपल्याकडे 1BHK आहे. आधी 2BHK चे जे साईज समजा तुम्ही बघितलं 910 आणि 930 आहे आणि 3BHK 1400-1450. सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे इथे जे लोडिंग म्हणतो कार्पेटवरती जे लोडिंग आहे हे फक्त 28%, बाकी अमेनिटीज असल्यानंतर मिनिमम लोडिंग हे 35% असतं. आता लोडिंग तुम्हाला तर माहितीच म्हणजे कार्पेट एरियावरती जो आपण एरिया हे करतो, काही बरेचसे बिल्डर्स रिव्हर्स लोडिंग करतात, पण आपण जे लोडिंग केलेलं आहे कार्पेटवरती 28%, जेणेकरून सेलेबलवरती रिव्हर्स लोडिंग नाही आहे. बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत, सगळ्या गोष्टी जवळ आहेत. प्रत्येक फ्लोअर वरती 8 फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये 5 2BHK 5 2BHK 5 1BHK 2BHK आणि 3BHK असे आहे. टोटल G+4 चार मजली बिल्डिंग आहे, ए विंग आणि बी विंग असे टोटल 64 फ्लॅट्स आहेत. सर तुम्ही मगाशी सांगितलं की बँक लोन्स कुठल्या कुठल्या बँकचं सँक्शनिंग आहे आणि तुम्ही काही सांगितलं की 5 लाख भरून बुकिंग करू शकता, सो ते एकदा परत सांगा मला. या इथे तुम्ही जर फक्त 5 लाख रुपये दिले तर ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI, कॉस्मॉस बँक यांच्याकडनं आमचं SEF आलेलं आहे आणि 20-1 लाखाचं आम्ही तुम्हाला लोन अरेंज करून देऊ शकतो. ही जी लोकांनी आमच्याकडे आता बुक केलेले आहेत, भले त्यांनी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने केलेले आहेत, पण जेव्हा ते इकडे येतात त्यांना वाटतं की अरे आपलं हे रिसॉर्टच आहे, हा जो एव्हेन्यू इकडे तयार केलेला आहे दे प्रिफर दॅट. प्लस जी कनेक्टिव्हिटी आहे, ऑल द फॅसिलिटीज जे आहे, तर त्या या इकडे आम्ही एक एकॉस्टिकल बॅरियर तयार केलेलं आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या गोष्टी जरी दिल्या असल्या तरी पण सनपार डायग्राम आणि विंड डायरेक्शन या तऱ्हेने आम्ही डिझाईन केलेले आहेत, तर त्याच्यामुळे या इकडे तुम्हाला ACची कधीच गरज लागणार नाही आहे, या तऱ्हेने आम्ही डिझाईन्स केले आहेत. वाव. आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही काय सल्ला द्याल की कसा प्रोजेक्ट आहे? आम्ही तुम्हाला 500 रुपये पर स्क्वेअर फूटची गॅरंटी देतो. आज जर तुम्ही आमच्याकडे बुक केलेले आहेत की 18-24 महिन्यात आम्ही तुम्हाला पोझेशन देणार आहोत आणि ॲज अन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 500 रुपये पर स्क्वेअर फूट वी ॲश्युअर यू रिटर्न. पण आज ज्यांनी ज्यांनी बुक केलेले त्यांनी लपालीकर अजूनही आम्हाला ठेवा, तो भले विका पण आम्हाला इथेच राहायचं आहे. सो म्हणजे हार्मनी मध्ये मनी वाढणाऱ्याची 100% गॅरंटी आहे तुमची. मनी हार्मनी तर मिळेलच, लय आहे लाईफ मध्ये ती जास्त वाढेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सर याला अजून एक ऍडिशन म्हणजे आपल्या ऍक्सिस बँकेशी एक्सक्लुसिव्ह टायअपचं एक चालू आहे की त्याच्यामध्ये फक्त आता जो नवीन कायदा आता 4 दिवसापूर्वीच कॅबिनेट मीटिंग मध्ये जो पास केला किंवा जे आता बिल्डर तुमची स्टॅम्प ड्युटी भरणार, ओके, तर त्याला अनुसरून म्हणजे आपण फक्त आता 1 लाखाचं डाऊन पेमेंट केलं, रेस्ट तुमचं 90-94% बँक फंडिंग करून ऍक्सिस बँकशी आपलं बोलणं चालू आहे. सेम HDFC आहे आणि एक IDB आहे. ऍक्सिस बँकेचं आपलं पुढील 10-15 दिवसात कन्फर्मेशन पण येईल. विदिन 1 लाख फ्लॅट तुमच्या नावावरती, बाकी जे आहे त्याला EMI पण त्यांनी साधारण 25-30, म्हणजे ज्यांना अगदी घर घ्यायचंच आहे तर त्याला लाखाला ते फक्त 550-600 ब्रॅकेटमध्ये EMI, म्हणजे साधारण तुम्ही 20 लाखाचं लोन घेतलं तुम्हाला मॅक्सिमम 11-11,500 EMI. आणि आज इथं आपल्याला रेंटच म्हणजे जेव्हा रेडी पोझेशन येईल तुम्ही या एरियामध्ये सपोज 1BHK रेंट बघितलं तर 6,000 रुपये प्लस मेंटेनन्स रेंट. इट इज वर्थ इन्व्हेस्टिंग म्हणा किंवा फ्युचरिस्टिक म्हणा डेव्हलपमेंट. बेस्ट. थँक्यू. ओके, थँक्यू.
कोल्हापूरजवळ हार्मनी नावाचा हा प्रोजेक्ट आहे आणि याचे डिटेल्स तुम्ही पाहिलेच असेल. सो ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर याचा विचार करायला हरकत नाही आहे, कारण आत्ता जी ऑफर आहे ती तुम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये हा प्रोजेक्ट मिळतो आहे. आणि प्लॉट ज्यांना घ्यायचा नाही आहे त्यांना पुण्यापासून जवळ जे सेकंड होम हवं आहे त्यासाठी हार्मनी खूप चांगला ऑप्शन आपल्यासाठी आहे. 6 ते 7 बुकिंग आत्तापर्यंत झालेले आहेत. सो तुम्ही इथे प्लॉट घेऊन पुण्यापासून जवळच तुमचं दुसरं घर घेऊ शकता. यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा. सुहास फडणीस माझं नाव, तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा आणि तुम्हाला जेव्हा केव्हा साईट व्हिजिट करायची असेल सो आपण इकडे साईटवर येऊया. तुम्हाला आवडलं तर आपण फायनल करूया. थँक्यू. सो असं म्हणतात की शहराच्या बाहेर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि जसं जसं शहर वाढेल तशी तशी ती इन्व्हेस्टमेंट, ते तुमचा फ्लॅट असू दे प्लॉट असू दे, तो ॲप्रिशिएट. हार्मनी हीच अशीच एक इन्व्हेस्टमेंट आहे शिक्रापूरमध्ये, जी शहराच्या बाहेर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर येणाऱ्या काही काळातच 6 लेन रोड होतो आहे किंवा अजून बऱ्याच फॅसिलिटीज इकडे डेव्हलप होत आहेत. सो जसं जसं शहर इकडे शहरीकरण वाढेल तशी तशी तुमची इन्व्हेस्टमेंट ॲप्रिशिएट नक्की होईल. थँक्यू सो मच. माझा हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.